धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज धुळे महानगरपालिकेच्या आवारात कचरा ठेकेदाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी स्वयंभू कंपनीला दिलेली आहे, परंतु स्वयंभू कंपनीकडून वेळेवर कचरा संकलन न झाल्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. नागरिकांनी तक्रारी नोंदविल्यावर त्याची दखल सुद्धा घेतली जात नाही. सदर कचरा ठेकेदार हा अतिशय मनमानी पद्धतीने कारभार करीत आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या आंदोलकांना कचरा कंपनीचे व्यवस्थापक यांनी धुळेकर जनताच घाण करते, धुळेकरांना वळण नाही असे बेताल वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जास्त उग्र झाल्यामुळे त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकाच्या तोंडाला काळे फासून मारहाण केली, अशी माहिती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी दिली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले बोलताना म्हणाले, मध्ये आपण जर आज पाहिलं ठिकठिकाणी कचरा कुंड्या ओसांडून वाहत आहेत, घाणीचं साम्राज्य झालेलं आहे, घंटागाडे वेळेवर येत नाही, कळण्यांमध्ये फिरलो, रस्त्यावर फिरलो तर सर्वत्र या ठिकाणी कचरा दिसून येतोय. या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या या ठिकाणी जे काही ठेकेदार आहेत या स्वयंभू कंपनीला 59 करोडचा ठेका दिलेला आहे, पण कुठलीही गाडी घंटागाडी वेळेवर येत नाही, कचरा संकलन करत नाही. या संदर्भामध्ये धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आंदोलन आणि धरणं ठेवलं. हे करत असताना या स्वयंभू कंपनीचे जे कर्मचारी मॅनेजर आहे त्यांनी या ठिकाणी उत्तर देताना असं म्हटलं की धुळेकर जनता घाण करते, धुळेकर जनतेला वळत नाही, अशा पद्धतीचं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलं. धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा निषेध करतो, आणि जर बाहेरच्या जिल्ह्यातले असे काही लोक येऊन फक्त धुळ्याच्या लोकांना नाव ठेवतील, धुळ्याच्या जनतेला नाव ठेवतील आणि पैसा कमवण्याच्या हेतून या ठिकाणी येतील तर यांना अशाच पद्धतीने धडा शिकवला जाईल असा इशारा या ठिकाणी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात येत आहे.